नमस्कार, सकाळच्या टॉप 10 मध्ये आपलं स्वागत। पाहूयात आजच्या वेगवान घडामोडी। देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याचं दिसून येत आहे। लॉकडाऊन आणि कडक निर्बंधामुळे कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट होत आहे, मात्र मृतांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढतच असल्याने देशाच्या चिंतेत मोठी वाढ झाली आहे। तौक्ते चक्रीवादळामुळे राज्यात उन्हाळ्यात पावसाळ्याची अनुभूती आली। जून महिन्यात आता मान्सूनचे आगमन होणार आहे, त्यामुळे वातावरणात आतापासूनच बदल जाणवू लागलेत। पुण्यात आज संध्याकाळच्या सुमारास हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। कोरोना बाधित रुग्णांना बरं करण्यासाठी आयुष मंत्रालयाने पुढाकार घेतला आहे। यासाठी आयुष मंत्रालयाने एक हेल्पलाईन क्रमांक सुरू केलाय। या हेल्पलाईन वरून कोविड-19 रुग्णांना आलेल्या समस्या आव्हाने सोडवण्यासाठी आयुष आधारित या क्रमांकावर उपाय सुचवले जाणार आहेत। हा टोल फ्री नंबर 1443 असा असून कोरोनाग्रस्तांचे या नंबरवरून समुपदेशन केले जाणार आहे। राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली असल्याचं समाधानकारक चित्र राज्यात दिसून येत आहे। गेल्या काही दिवसात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असून रविवारी तब्बल 29,177 रुग्ण बरे होऊन घरी परतलेत, तर राज्यात आज 26,672 नव्या रुग्णांची नोंदणी करण्यात आली आहे। पश्चिम उपनगरातील चर्चेसाठी उच्च प्रतीचा मानला जाणारा चरसचा साठा विकायला आलेल्या एका ड्रग पेडलरला गुन्हे शाखेच्या युनिट 7 पथकाने रंगेहात पकडले। त्यानंतर त्याला 160 ग्रॅम चरस विकायला देणाऱ्या झोराबाई शेख या ड्रग्स तस्कर महिलेला पकडले। तिच्या घरात पोलिसांना तब्बल 3 किलो 800 ग्रॅम इतका चरस साठा मिळाला आहे। पोलिसांनी एकूण 3 किलो 960 ग्रॅम वजनाचा मनाली चरस जप्त केला असून त्याची किंमत 1,18,80,000 असल्याचं सांगण्यात येते। कोविडमुळे राज्यात लांबणीवर टाकलेल्या इयत्ता 10वीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत, तर 12वीच्या परीक्षांबाबत येत्या बुधवारपर्यंत निर्णय घेतला जाईल असं मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जाहीर केलंय। 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी अंतर्गत गुणांवर आधारित पुढील वर्गात प्रवेश दिला जाईल। अंतर्गत गुण कमी असल्यास आणि एखादा दुसरा विषय राहत असल्यास एटीकेटीची मुभा नसेल। भारतीय संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग हा कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेत पुन्हा एकदा सामन्यांच्या मदतीला मैदानावर उतरला आहे। वीरूनं त्याच्या फाउंडेशन व अन्य एनजीओच्या मदतीनं दिल्लीत ऑक्सिजन संच बँक तयार केली आहे आणि गरजूंना तो मदत करत आहे। जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हिटी रेट कमी होत असला तरी तो 22% आहे। हा रेट आणखी कमी होणं आवश्यक असल्यानं 5 ते 26 मे पर्यंत सुरू असणाऱ्या कडक निर्बंधाबाबत 14 दिवसांचे 2 टप्पे पूर्ण झाल्यानंतर कोरोना रुग्णसंख्येत किती फरक पडतो याची मीमांसा केल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल अशी माहिती पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे। याबरोबर टॉप 10 इथेच संपलं। अशाच वेगवान घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा स्पीड न्यूज लाईव्ह 24। तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।